नमस्कार मित्रांनो आपलं हृदय फिल्म प्रोडक्शन या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो मी आपल्या चॅनलवरती आत्तापर्यंत लाकूड कोळशावर चालणाऱ्या शेगडीचे व्हिडिओ आपल्याला मी दाखवत आलेलो आहे तर मित्रांनो मला बऱ्याच लोकांच्या कमेंट आल्यात की सर आपण लाकूड कोळशावर चालणारी शेगडी घरच्या घरी आपण कशी दुरुस्त करू शकतो ह्याचा व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवा तर मित्रांनो मी आज आपल्यासाठी लाकूड कोळशावर चालणारी शेगडी घरच्या घरी कशी दुरुस्त करायची ह्याचा व्हिडिओ मी आज घेऊन येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि आपल्या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचे आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आपण आज बघणार आहोत की समृद्धी शेगडी कशी रिपेअर केली जाते ते ही समृद्धी शेगडी आहे तर आपण ह्याला काय करायचं आहे आता याला उलटी करून घ्यायची शेगडीला हे प्रॉपर पहिल्यांदा उलटी करून आहे ही पूर्णपणे कंपनीकडून आलेली शेगडे आपल्याला रिकामी शेगडी याच्यामध्ये फक्त मोटर फिट होऊन आलेली आहे तर आता आपण काय करणार आहोत ह्याला पहिल्यांदा ही बॅटरी बसवणार आहोत ह्याच्यामध्ये एक बॅटरी असते या एक एलिमीटर असतो आपण त्याला ट्रान्सफॉर्मर म्हणतो ते एक असतोय त्याच्यामध्ये एक मिक्सरचं रेडी स्विच असतं हे मिक्सरमध्ये जे वापरलं जाणारं बटन आहे हे प्रत्येक पार्ट हा सहा सहा वोल्टाचा पार्ट आहे आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दिलेलं आहे की हे चार्जिंगचं सॉकेट म्हणजे आपण शेगडीला चार्जिंग चा, करता है, है का करता यावे ह्यासाठी वापरलं जाणारं हे सॉकेट आहे तरी आपण काय करणार आहोत आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे बॅटरी फिट्ट करून घेणार आहे आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बॅटरी फिट्ट करून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला कंपनीकडनं पूर्णपणे फिट्ट करून आलेली वायरे देऊन आलेली बॅटरी आहे तर आपण काय करणार आहे ह्याला हे पहिल्यांदा ह्याला आपण जे प्लसला प्लस, प्लस आणि मायनसला मायनस जोडलेली ही वायर आहे तर याला काय करायचं आहे की ही शेगडीला कुठं टच होणे म्हणजे शेगडीच्या बॉडीला कुठेही टच होणे ह्याच्यासाठी याला काय करायचं आहे ह्याच्यावर असा एक पुष्टा हे पुष्टा फिट्ट करून घ्यायचा आहे ह्याच्यावर याला चिकट टेपने वगैरे पुष्टा ह्याच्यावरचा फिट्ट करून घ्यायचा हे चिकट टेप आहे त्यानं काय करायचं आहे व्यवस्थितपणे हा पोष्टा आपण त्याच्या पॉईंटवर फिट्ट करून घ्यायचा आहे तर आपण पहिल्यांदा हे फिट्ट करून घेऊया तर अशा प्रकारे आपण ही बॅटरी ह्याच्यामध्ये फिट्ट केलेली आहे तर आपण आता काय करणार आहोत की ह्याला पूर्ण बॅटरीला ह्याच्यामध्ये असा असा पुस्तक फिट्ट झाला पाहिजे ह्याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये बॅटरी ही बसवून घेणार आहे बॅटरी टाकताना जशी शेगडी तुमची उभी आहे अशा प्रकारे ही बॅटरी टाकून घ्या तर आपण पहिल्यांदा हे टाकून घेणार आहे ह्याच्यामध्ये फिट्ट करून घेणार आहे शेगडीमध्ये बॅटरी तर आपल्याला फिट्ट करण्यासाठी यात कंपनी दिलेली एक पट्टी आहे ती पट्टी ह्या शेगडी बॅटरी सॉरी बॅटरी फिट्ट करून घ्यायची या पट्टीमध्ये व्यवस्थित स्क्रूने आवळून घ्यायची तर याच्यामध्ये आपल्याला कंपनीकडून दोन स्क्रू आलेले आहेत ते स्क्रूने व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचे या बॅटरीला दुसरा पण स्क्रू आपल्याला कोण बसवून घ्यायचा आहे मारतुलने व्यवस्थित फिट्ट करून घ्या अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये आता बॅटरी फिट्ट करून घेतलेली आहे म्हणजे आपली बॅटरी खाली पुष्टा लावल्यामुळे कुठेही टच होणार नाही किंवा काय नाही हे दोन वाहेर आहेत ते बाजूला घेतलेले आहेत आपण आता सध्या तर आपण ह्याच्यामध्ये आता दुसरं काय करणार आहे ह्याच्यामध्ये आपण हे बटन आहे हे मिक्सरचं बटन आपण त्याला रेडिओ स्विच म्हणतो म्हणजे ह्याच्यात तीन गेअर तीन स्पीड दिलेले आहेत तर प ते पहिल्यांदा आपण ह्याच्यामध्ये फिट करून घेऊया तिथं दिलेलं आहे ह्याचं इथं ह्याला व्यवस्थितपणे फिट्ट करून घ्यायचं इथं हे चेकनट आहे ह्याचा हे व्यवस्थित फिट्ट करून घ्यायचं चेकनट वगैरे ह्याच्यामध्ये असा फिट्ट करून घ्यायचा आहे त्याला पकडणे आवळून घ्या पूर्णपणे प्रॉपर फिट्ट करून टाका ह्याच्यामध्ये फिट्ट करायचं आहे फिट्ट झालेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे दुसरं की आता ह्याच्यामध्ये आपण ह्या ट्रान्सफॉर्मर बसवून घेणार आहे हे जे दोन आता हे वाय ह्याच्यामध्ये एका बाजूला तीन वायर असतात ट्रान्सफॉर्मरमध्ये आणि ह्या बाजूला दोन असतात हे जे वायर आहे ते दोन हे पूर्णपणे हे म्हणजे आपल्याला चार्जिंग सॉकेटला जोडून द्यायच्यात तर पहिल्यांदा आपण ह्याला फिट करून घ्या व्यवस्थित समजून सांगतो ह्या बाजूला दोन वायर आहेत आणि ह्या बाजूला तीन वायर आहेत तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की व्यवस्थित तुम्हाला मी समजून सांगणार आहे कोणत्या वायरी कुठं जोडायची ते तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या व्यवस्थित तर अगोदर ह्याला आपण नटामध्ये फिट करून घेऊया तर आपला हे ट्रान्सफॉर्मर म्हणजे इलीमीटर पूर्णपणे जोडून झालेला आहे आता आपण जोडणार आहे ह्याच्यामध्ये हे चार्जिंगचं चा सॉकेट चार्जिंगचं चा सॉकेट आपण पहिल्यांदा आता बसवून घेऊया तर ह्याच्यामध्ये आपण आता चार्जिंग सॉकेट हे बसवून घेणार आहे पहिल्यांदा तर अशा पद्धतीने आपण चार्जिंग सॉकेट ह्याच्यामध्ये फिट केलेलं आहे चला तर आता आपण काय करणार आहोत हे जे एलिमिटरचे दोन वायर आहेत ते आपण अगोदर चार्जिंग सॉकेटला जोडून घेऊया हे व्यवस्थितपणे जोडून घ्यायच्या त्या एकामेकाला स्पार्क झाले नाही पाहिजेत त्या आणि बॉडीलाही स्पार्क झाले नाही पाहिजेत कुठंच तरी असं व्यवस्थित जोडून घ्यायच्यात आता हे दोन आपल्या वायऱ्या जोडून झाल्या आहेत म्हणजे एका बाजूचे हे झालेलं आहे काम आपलं तर आता हे जे तीन वायर जे आहेत इलिमीटरच्या तीन वायर तर आता काय करायचं आहे आपल्याला ह्याला दोन निळ्या वायर आहेत इलिमीटरला एका बाजूला मी तुम्हाला सांगितलं होतं की तीन वायर आहेत त्यातल्या दोन निळ्या वायर काय करायच्यात हे जे आपलं रेडी स्विच आहे म्हणजे आपलं हे मिक्सरचं बटन आहे त्याला काय करायचं आहे हे जे आहे ते पहिलं इथं एकाला जोडून घ्यायचे अशा पद्धतीनं जोडून घ्यायची ह्याच्यामध्ये एक जोडून झालेली आहे आणि हे दुसरी एक त्याच्या बाजूलाच दुसरीकडे जोडून घ्यायची म्हणजे दोन डायवड आहेत दोन्ही डायवडच्या बाजूला हे जोडून घ्यायची व्यवस्थित अशा प्रकारे हे व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे हे आपले जोडून झालेले तर आता काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला ह्याच्यामध्ये बघा ही एलिमिटरमधली एक वायर एलिमिटरमधली आणि ही जे बॅटरीची मायनसची जी वायर आहे आणि ह्याच्यामध्ये एक जी आपली इंडिकेटरची वायर आहे हे काय करायचं आहे तिन्ही एक आहेत समजून घ्या व्यवस्थित हे तिन्ही एक वायर आहेत आपल्याला हे मिळून घ्यायच्यात तिने आणि काय करायचं आपल्याला हे मोटरला जे मायनस येतं का या मायनसला हे ते प्लस आहे इथे मायनस आहे तर हे मायनसला आपल्या वायरी हे तीन जोडून आहेत अशा मायनसला तीन वायरी आपल्या जोडून घ्यायची आहेत अशा प्रकारे तीन वायरी ह्याच्यात जोडून घ्यायची आहेत आणि जे एक आता तुम्हाला सांगणार आहे आता हे काय आहे का आपल्या बॅट बॅटरीची ये प्लस ये, में ही प्लसची वायर आहे म्हणजे हे म्हणजे मेन कनेक्शनची वायर आहे ती काय करायची आपल्याला ह्याच्यामध्ये जो इलिमीटर आहे एक मिनिट ही आपण नंतर जोडूया तुम्हाला अजून एक इंडिकेटरची वायर आपण काय करणार आहेत ह्याच्यामध्ये जे डायवर्ड आहेत या दोन्ही वाय डायवर्डमध्ये कुठेही एका कोणत्याही एका डायवर्डला जरी जोडली तरी काहीही प्रॉब्लेम नाही ती इथं असे जोडून घ्यायची ही आपली जोडून झालेली आहे तर आता काय करायचं आहे ह्याच्यामधली जी प्लसची जी वायर आहे बॅटरीची बॅटरीची प्लसची वायर ह्याच्या बाजूला काय आहे जे मेन डायवर्ड आहे दोन्ही डायवर्डच्या पुढे म्हणजे समोर म्हणजे रेडी स्विचच्या बाजूला ही दोन्ही बाजूला अशी इथं मधोमध जोडून घ्यायची व्यवस्थित तर आपलं ही मेन आता बॅटरीतून आलेली वायर जोडून झालेलं आहे आता महत्वाचा पॉईंट म्हणजे काय राहिलेला आहे आपल्याला ही प्लसची जी ही आहे बॅटरी मोटरची प्लसची जी वायर आहे ती इथून या रेडी स्विचमधून बरोबर ही मधून वायर येणार आहे ह्या इथं आपण हिला शोल्ड करून घेऊ व्यवस्थित त्याला व्यवस्थितपणे शोल्ड करून घ्यायची आपल्याला म्हणजे आपली मोटर तिथूनच फिराय चालू होणार आहे हे झालेली आपली मेन जोडून तर आता ही आलेली जी पिवळी वायर आहे मेनमधून ते काय करायचे आपल्याला इथं जोडून घ्यायची आहे व्यवस्थित मोटरच्या प्लसला जोडून घ्यायची घ्याय घ्यायची आहे तर आता आपली पूर्णपणे शेगडी ही दुरुस्त झालेली आहे तर आता आपण तिला चेक करणार आहे की ती दुरुस्त झाली का नाही ती तरी आपले सगळं डाग वगैरे देऊन झालेला आहे आता पूर्णपणे आपण एकदा चेक करून घेऊया की शेगडी व्यवस्थित आपली रिपेअर झालेली आहे का नाही ते आपण कन्फर्म करून घेणार आहोत की आपली शेगडी पूर्ण झालेली आहे का नाही क्लिअर ओके हे पण ओके तर आता आपण आपण काय करणार आहे आता ह्याला एक बटन टाकणार आहे इथं आपल्याकडे हे बटन टाकणार आहे हे बटन टाकलेलं टाक आहे आता इथं आपण दिलेला ह्याला मोटरमध्ये याच्यात फॅन आहे तो फॅन आपण बघायचा तीन खटके तीन घेर तीन स्पीड फिरतोय का बघायचं एक दोन तीन म्हणजे आपली शेगडी पूर्णपणे सक्सेस झालेली आहे आता मी अजून एकदा तुम्हाला समजून सांगतो की कशी आपण जोडली शेगडी ह्या बघा ह्याच्यामध्ये काय केलं आपण पहिल्यांदा हे जे दोन वायर आहेत इलिमिटरच्या ते दोन वायर काय केलेले आहेत चार्जिंग सॉकेटला जोडलेले आहेत आणि बाकीच्या तीन वायर जे आहेत त्यातले काय केलेले आहेत दोन हे डायवर्ड आहेत म्हणजे रेड स्विचमधून आलेले हे दोन डायवर्ड त्याला एकाला एक निळी जोडली आणि दुसऱ्याला एक निळी जोडली आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण एक हे जे वायर आलेले आहे दुसरी ती इंडिकेटरची वायर ह्याच्यामध्ये आपण जोडलेले आहे आणि एक वायर ह्याच्यामध्ये जोडलेले आहे बॅटरीच्या सॉरी मोटरच्या मायनसला जोडलेले आहे तर एक बॅटरीचं मायनस एक इलिमीटरची मधली लाल वायर आणि एक इंडिकेटरची वायर अशा तीन मिळून आपण इथं जोडलेले आहेत आणि एक राहिलेली जी वायर आहे ती मधली म्हणजे ही पिवळी वायर हे स्विचच्या स्विचच्यामध्ये एक मेन मेन बटन आहे आपलं म्हणजे मोटरला फिरवणारं ते एक प्लसला जोडले आणि एक हिथून आणलेली वायर आहे म्हणजे आपली शेगडी पूर्णपणे हे सक्सेस रिपेअर झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीने आपण शेगडी रिपेअर केलेली आहे जर तुम्हाला काहीच समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये किंवा माझा नंबर मी देणार डिस्क्रिप्शनमध्ये दे नंबर देणारच आहे त्या नंबरला कॉल करून तुम्ही पूर्णपणे विचारू शकता धन्यवाद